मौदा बस स्टँड परिसरात दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान ड्रायव्हर यांनी चाबी लावून ठेवली व तो सवारीसाठी मौदा बसस्टँड येथे सवारी बघण्यासाठी गेला असता उभी असलेली कालिपेली क्रमांक एम एच थर्टी वन ए पी एट झिरो थ्री झिरो टॅक्सी अचानक सुरू झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंभलकर यांच्या पाणठेल्यात जाऊन धडकली या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही पण पाणठेल्यासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मौदा बस स्टँड हा अतिशय वर्दळीचा परिसर असून या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कालीपिली टॅक्सी नेहमीच उभ्या असतात आधीच या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून मागील अनेक वर्षात या मार्गावरील अतिक्रमण काढण्यास अपयशी ठरले आहे त्यामुळे हा परिसर अतिक्रमणाच्या विडख्यात सापडला आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन उभे करणाऱ्यांबाबत वाहतूक पोलिसांकडून योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता येते या ठिकाणी दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट असता किंवा शुक्रवार असता तर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे नेमी यांच्या गाड्या भर रस्त्यात उभ्या असतात त्यांना कुणाचीच भीती नाही कारण आर्थिक संबंध असल्यामुळे आहेत गाडीवाल्यांकडून भरपाई देऊन मामला लवकरच संपवून नागपूर येथे पाठवण्यात आले या घटनेमुळे आता पोलीस मोठी दुर्घटना होण्याची वाट आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय या प्रकरणी साधे पोलीस सुद्धा आले नाही गुन्हा दाखल करणे आवश्यक होते पण त्यांनी सुद्धा हात झटकून समजवता करण्यात धन्यता मांडली पण जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असतं निवड़ समझौता करेमी सात दिली जाते हा गंभीर विषय है रोष व्यक्त किया है।, है।, है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू 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 डॉट